नच बलिये मध्ये परफॉर्म केलंय आणि आता जज म्हणून तुम्ही दिसणार आहात, तर काय कसं वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे शो मराठी शोभेच्या आम्ही एवढे इंटरव्ह्यू केले, पण पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी आमच्या इंटरव्ह्यूमध्ये नवीन गोष्ट मिळणार आहे आणि ती तुम्ही एक्सक्लुसिवली फक्त तुमच्या चॅनलसाठी आहे. आमच्या दोघांच्या मध्ये आदित्य बसला आहे, फुलाचाही बसला. पहिल्यांदा हे कुठल्याही चॅनलवर दिसणार नाही तुम्हाला, कधीच नाही. पहिल्यांदा मला मध्ये बसवलंय आणि मी तुम्हाला दिसणार नाही की मी मध्ये बसतो, पण तुम्हाला हे कळेल की मी किती मध्यवर्ती भूमिका घेतो दरवेळेस या दोघांमध्ये, कारण या दोघांची मजा चालू असते सेटवर. तो हा खूप एक्सायटेड आहे यार, कारण रियालिटी शोचा कंटेस्टंट होतो, अँकर होतो, त्यामुळे त्या दोन थॉट प्रोसेस नेहमी कळायच्या की अँकरिंग करताना जरा धीर देऊ स्पर्धकांना, स्पर्धक असताना थोडं टेन्शन असतं की आपलं काम आवडेल की नाही, आपला डान्स होईल की नाही, मध्ये गाणं लागतं टिक 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 वाजल्यानंतर परफॉर्म करणं, मग परफॉर्म केल्यानंतर प्रेक्षकांना कसं वाचलं ते रिसीव्ह करणं, त्यांच्या रिॲक्शन वगैरे, तर हे सगळं खूप मस्त होतं. पण आता एक वेगळी खुर्ची आहे हे दोन जागांपेक्षा, की बसून सांगणं की डान्स कसा वाटला कसा झाला, तर त्याच्याबद्दल प्रचंड एक्सायटेड आहे.